मैं हूं अनिल राजभर, आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। कल्याण से सटे उल्लास नगर से एक दिल दहला देने वाला मामला सामने आया है, जहां एक युवक पर जानलेवा हमला कर उसके साथ लूटपाट की गई थी। बिठलवाड़ी पुलिस ने 24 घंटे के अंदर सीसीटीवी फुटेज के आधार पर 4 लोगों को गिरफ्तार किया है। हमले में घायल युवक का नाम विद्यानंद पांडे बताया जा रहा है, जो रात की ड्यूटी के बाद चाय पीने के लिए गांव देवी मंदिर से गुजर रहे थे। उसी दौरान रिक्शे से आए 5 से 7 युवकों ने उनके साथ जबरदस्ती करने और उसका मोबाइल फोन छीनने का प्रयास किया। इस पर जब उसने मना किया तो धारदार हथियार से उस पर जानलेवा हमला कर दिया। इस हमले में विद्यानंद गंभीर रूप से घायल हो गया, जिसका निजी अस्पताल में इलाज चल रहा है। इस मामले में बिठलवाड़ी पुलिस ने 4 आरोपियों को गिरफ्तार किया है, जिनका नाम रोहन उजैनकर, गौतम वानखड़े, सुमित कदम उर्फ लल, मुरली कुमार झा। ये लोग गलियों से गुजरने वाले नागरिकों पर हमला कर जबरन चोरी करते थे। पुलिस ने 24 घंटे के अंदर इन 4 लोगों को गिरफ्तार कर लिया। 23 तारखेला पहाटेच्या वेळेस 7 इसमांनी आशेळी रोड आहे, त्या आशेळी रोड वरती प्रथम 2 इसमांना त्यांच्यावरती चाकू हल्ला केला आणि त्यांच्याकडे काही रक्कम काढून घेतली। त्याचप्रमाणे थोडं अंतर काही अंतर गेल्यानंतर आशेळी रोडलाच पुढे आतमध्ये त्या ठिकाणी 2 लोकांवरती त्यांना तसाच प्रकारचा चाकूने हल्ला केला आणि त्यांच्याकडचे 2 मोबाईल त्यांनी काढून घेतलेले आहेत। या प्रकरणात आम्ही कलम 395-397 अप्रमाणे गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये आम्ही आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारावरती 4 इसमांना आम्ही अरेस्ट केलेलं आहे। इतर 3 इसम त्यामध्ये वॉन्टेड आहेत। 4 आरोपीकडे आमचा तपास चालू आहे आणि इतर 3 लोकांनाही आम्ही लवकरच अटक करू। गुन्ह्याचा उद्देश रोख रक्कम मोबाईल वगैरे काढून घेणे हाच त्यांचा उद्देश आहे। कामाला वगैरे काय ते वेगवेगळे काम करतात, कोण रिक्षा चालक आहे, कोण मजुरी करतो, हे असे त्यांचे धंदे आहेत, असे स्पेसिफिक त्यांचे कुठले धंदे नाहीत। प्रथमदर्शनी असं दिसून येते की कोळशेवाडीच्या हद्दीमध्ये त्यांनी असेच प्रकारचे गुन्हे केलेले आहे, त्याचप्रमाणे उल्हासनगर 1 हद्दीमध्ये देखील त्यांनी असंच प्रकारचे गुन्हे केलेले आहे असं प्रथमदर्शनी दिसून येते। त्या अनुषंगाने तपास चालू आहे। प्रथम आम्हाला काही माहिती मिळाली होती, गोपनीयरित्या मिळाल्या माहितीवरून आम्ही त्यांचा शोध घातला। परिसरामध्ये आमचे काही गोपनीय खबरी आहेत, त्यांच्याकडून आम्हाला काही माहिती मिळाली आणि आम्ही त्यांना ताब्यात घेतल्यानंतर तो गुन्हा ओपन करतो। त्यामध्ये एक आरोपी आहे, त्या आरोपीवरती 326 असॉल्ट केस आहे, इतर आरोपीवरती दाखल होणे नाही। हत्यार चाकू वापरलेला आहे, तो रिक्षा चोरीचा आहे, जो या गुन्ह्यामध्ये रिक्षा वापरलेला आहे तो चोरीचा रिक्षा आहे। त्या गुन्ह्यासंदर्भात देखील आपल्याकडे 379 आयपीसी खाली गुन्हा दाखल आहे।